जिला प्रशासन संभवतः आने वाली तीसरी लहर के लिए पूरी तरह से तैयार है, ऐसा वक्तव्य राज्य के ऊर्जा मंत्री और जिले के पालक मंत्री नितिन राउत ने किया। इस दौरान उन्होंने बताया कि किस तारीख को महिलाओं के लिए विशेष लसीकरण मुहिम का आयोजन किया गया है, जिसका ज्यादा से ज्यादा मात्रा में लाभ लेने की उन्होंने अपील की। बीते 2 सालों से कोरोना ने हर किसी की नाक में दम कर रखा है। इस बीच कोरोना की संभवतः तीसरी लहर की भी चर्चा जोरों पर है। इस पर बात करते हुए पालक मंत्री नितिन राउत ने कहा कि कोरोना की संभवतः तीसरी लहर को लेकर जिला प्रशासन पूरी तरह से सज्ज है। जनता की अच्छी सेहत और उन्हें बेड उपलब्ध करा देना हमारी जिम्मेदारी है। उन्होंने इस दौरान मास्क के उपयोग और लसीकरण पर जोर दिया। वही बताया कि 21 तारीख को महिलाओं के लिए विशेष लसीकरण मुहिम का आयोजन किया गया है, जिसका ज्यादा से ज्यादा मात्रा में लाभ लेने की उन्होंने अपील की। थर्ड वेव सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कोरोना 19 तिसऱ्या लाटेत लाटेचं आगमन ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असं स्वास्थ्य क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे, तज्ज्ञांचं मत आहे। जिल्हा प्रशासन म्हणून आम्हाला जी तयारी करायची आहे ती संपूर्ण तयारी निशी आम्ही सज्ज आहोत, कारण आम्हाला आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचा जीव वाचवणे आणि त्यांना चांगली सेवा देणे, त्यांची उत्तम सुश्रुषा करणे, त्यांचं आरोग्य अबाधित ठेवणे ही जबाबदारी सांभाळायची आहे। आणि त्या दृष्टीने मग त्यांना रुग्णांसाठी असलेल्या खाटा, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन असो, मेडिसिनची व्यवस्था असो, या सर्वांची व्यवस्था योग्य पद्धतीने आम्ही करून ज्या ज्या पद्धतीने टास्क फोर्सने नागपूरच्या आम्हाला माहिती दिली किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या ज्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या त्यानुसार आम्ही संपूर्णपणे तयारी ठेवलेली आहे। अलीकडचे दिवस हे सणासुदीचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचे दिवस सुद्धा आहेत आणि त्यामुळे ही शक्यता कदाचित जाणं लोक तज्ज्ञांना लक्षात येत असेल, या काळामध्ये जितकी गर्दी आम्ही टाळू आणि मास्कचा वापर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जितका करू आणि हात व्यवस्थित धूत राहू, तर मला वाटतं की आजही आपण याच्यावरती मात करू शकू। आणि मात करण्यासाठी सर्वात मोठी आणखी व्यवस्था जी सरकारने केलेली आहे किंवा प्रशासनाने केलेली आहे ती लसीकरणाची आहे जी, आणि त्यामुळे हे लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे। जरी या ठिकाणी आपली लोकसंख्या 2011 मध्ये 25 लाख होती, आता 27 लाखाच्या वर गेलेली असेल, त्यामुळे निश्चितपणे तेवढी लोकसंख्येला आपल्याला सामोरे जाऊन त्यांचं लसीकरण करणं अत्यंत आवश्यक होणार आहे। आणि तसे प्रयत्न संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन दोघांनी चालवलेले आहेत, परंतु आपल्या सहकार्याशिवाय आम्ही हे पूर्ण करू शकत नाही। केवळ आणि निव्वळ महिलांसाठी उद्या मंगळवार दिनांक 21 रोजी जिल्हा आणि ग्रामीण प्रशासनाने दोघांनी निर्णय घेतलेला आहे आणि शहर प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण दिवस आम्ही आमच्या जिल्ह्यातील महिला आणि भगिनींसाठी देऊ आणि जवळपास 200 जवळपास या ठिकाणी केंद्र शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुरू राहतील, ज्यामध्ये लसीकरण महिलांसाठी आणि आमच्या भगिनींसाठी केले जातील। आपल्या माध्यमातून मी संपूर्ण जिल्ह्याच्या माझ्या आई बहिणींना या ठिकाणी आवाहन करू इच्छेन की आपण जिल्हा प्रशासनाने आपल्यासाठी, आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी, आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी लसीकरणाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण स्वयंस्फूर्तीने
या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वतःचं लसीकरण करून आपल्या जीवाचं रक्षण करावं ही विनंती जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मैं अपना सर्वांना या ठिकाणी करू इच्छितो। इस चर्चा सत्र पर बात करते हुए उन्होंने कहा कि व्यापार और उद्योग में काम करने वाले लोगों को आर्थिक नुकसान न हो इस उद्देश्य से भी कार्य किया जाएगा। या चर्चा सत्रातून जी महत्त्वाची बाब लक्षात जी आलेली आहे एक तर तिसऱ्या वेवमध्ये प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची सुविधा योग्य पद्धतीने हाताळली पाहिजे त्यासाठी जे काही व्यवस्था असेल ती संपूर्णपणे व्हावी तद्वतच व्यापार उद्योग आणि इतर संबंधित संस्थांचं या ठिकाणी नुकसान होऊ नये आणि कारण त्याच्यासोबत इथला रोजगार सुद्धा जोडलेला आहे की अनेक लोक त्या ठिकाणी काम करतात त्यांचं आर्थिक जे नुकसान झालेलं आहे ते कुठेतरी त्याला बॅलन्स करावं अशी त्यांची मागणी या ठिकाणी मला दिसली। मानसिकता त्या पद्धतीची आहे निश्चितपणे त्यांच्या भावनांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। आम्ही कोणतीही बाब अशा पद्धतीने लादणार नाही की जी त्यांच्यावर अन्यायकारक ठरू शकेल। आम्ही प्रयत्न करू त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी जर थर्ड वेव आली तर या ठिकाणी निश्चितपणे लोकांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी संवाद साधून सर्वांचं सहकार्य घेऊन मागच्या दोन लाटेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही नागपूरला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला शहर में बढ़ते अपराध पर उन्होंने कहा कि नेशनल क्राइम रैंकिंग में हमारे शहर की रैंकिंग चिंताजनक है। हालांकि निश्चित ही पुलिस आयुक्त अमितेश कुमार के नेतृत्व में शहर के अपराधों पर अंकुश लगाया जाएगा ऐसा उन्होंने आश्वासन दिया। आगे उन्होंने कहा कि जिस तरीके से कोरोना बताकर नहीं आता उसी तरह अपराध भी बताकर नहीं आते। हालांकि पुलिस प्रशासन इसकी रोकथाम के लिए हमेशा कार्यरत है। गुन्हेगारी के आंकड़े जर अपन नेशनल क्राइम ब्यूरो के जर बघितले तो देशामधले आंकड़े फार चिंताजनक आहे आणि कोणत्या राज्यातली आकडेवारी किती जास्त आहे त्याची सुद्धा माहिती आपल्या सर्व माध्यमांना आहे। तरी पण आपल्या शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे गुन्हेगारीला संपूर्णपणे आळा घालण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे। परंतु गुन्हेगारी ही सुद्धा काही सांगून येत नाही जसं कोविड सांगून आलेलं नाही तसं काही कुणाच्या जीवाची हानी एखाद्या ठिकाणी होईल हे सांगून येत नसतं। परंतु आमचा प्रयत्न पोलीस प्रशासनाचा नेहमीच राहिलेला आहे की त्याचा सुगावा आला की ताबडतोब त्यावर नियंत्रण करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीने निश्चितपणे या ठिकाणी गुन्ह्यांचा प्रमाण जास्तीत जास्त कसं कमी होऊ शकेल या दिशेने आमची वाटचाल आहे। राज्य सरकार की आर्थिक स्थिति अच्छी नहीं है वही ऊर्जा विभाग की भी आर्थिक स्थिति अच्छी नहीं है। अगर केंद्र सरकार ने कोई ठोस सहायता की तो निश्चित तौर पर राज्य के नागरिकों को बिजली बिलों में सहूलियत मिलेगी। विजेच्या बाबतीमध्ये जे मॉरिटोरियम द्यायचं असतं केंद्र सरकारचं त्या मॉरिटोरियम मध्ये केंद्राचा व्याजाचा दर हा अधिक असल्या कारणाने तो न परवडणारा होता आणि राज्य सरकारची सुद्धा आर्थिक स्थिती काही तितकी चांगली नाही आणि त्यामध्ये वीज कंपन्यांची सुद्धा आर्थिक स्थिती काही चांगली नाही हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे केंद्र सरकारने जर आपलं ठोस असं सहकार्य जर राज्याच्या विद्युत कंपन्यांना दिलं तर निश्चितपणे राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी बता दी कि सोमवार को आयोजित एक समारोह में वे मौजूद थे जिस दौरान उन्होंने पत्रकारों से बात करते हुए इन मुद्दों पर अपनी राय साझा की। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ संजय मिरे, BCN News नागपुर।